नमस्कार, ज्योतिष एमी फूड चॅनल वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पाकातील रवा लाडू। रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं हे आपण बघून घेऊया। रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही वाटीऐवजी ग्लास, कप किंवा फुलपात्राचं प्रमाण घेतलं तरीही चालेल। इथे मी मीडियम साईजची वाटी घेतलेली आहे। या वाटीनेच मी सर्व प्रमाण मोजून घेतलेले आहे। त्यासाठी इथे मी चार वाटी बारीक रवा घेतलेला आहे, अडीच वाटी साखर घेतलेली आहे, एक वाटी तूप, इथे काही पिस्त्याचे काप घेतलेले आहे, काजू बदामाचे तुकडे आणि विलायची पावडर। सुरुवातीला आपण रवा भाजून घेऊया। रवा भाजण्यासाठी इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। इथे कढई आता गरम झालेली आहे, त्यामध्ये आता आपण तूप टाकून घेऊया। एक वाटी तुपामधील थोडंसं 2 ते 3 चमचे तूप आपल्याला ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी ठेवायचं आहे। बाकीचं सर्व तूप आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तूप आता गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण रवा टाकून घेऊया। इथे मी बारीक चिरोटी रवा वापरलेला आहे। रवा हा आपल्याला बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटासाठी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। रवा हा आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना उलतणीच्या साह्याने सतत आपल्याला तो हलवत राहायचा आहे। रवा हा फुल गॅसवरती भाजल्यानंतर तो पटकन भाजला जातो, पण आपण जेव्हा त्याचे लाडू बनवतो ते लाडू खाताना आपल्याला कचकच असं लागतं, त्यामुळे रवा भाजताना गॅस बारीकच ठेवायचा आहे। साजूक तुपाने रवा लवकर आणि छान भाजला जातो, तसंच फ्लेवरी देखील छान येतो। रवा अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे, लाल बुंद नाही करायचा। मध्यम आचेवरती 10 मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे। भाजत असताना रवा खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला। रवा एकसारखा भाजला जातो तेव्हा त्याचा रंग फारसा बदलत नाही, परंतु थोडा हलकासा ब्राऊन दिसतो आणि मस्त वासही येतो। रवा थोडा तपकिरी झाला की छान सुगंध यायला लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। इथं आता आपला रव्याचा थोडासा कलर असा बदललेला आहे। अजून आपल्याला 2 ते 3 मिनटं रवा भाजण्यासाठी लागतील। 2 ते 3 मिनटं झालेली आहे, इथं आपला रवा छान भाजून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। कढईमधील रवा आता आपण एका बाबूलमध्ये काढून घेऊया व लाडूसाठी लागणारा पाक आपण या कढईमध्ये तयार करून घेऊया। पाक तयार करण्यापूर्वी सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट्स तळून घेऊया। ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। या तुपामध्ये आता आपण काजू आणि बदामाचे काप तळून घेऊया। इथे काजू आणि बदामाचे काप तळून झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया। आता लाडूसाठी आपण पाक तयार करून घेऊया। आता आपण कढईमध्ये 2.5 वाटी साखर टाकून घेऊया। आता हाताच्या साह्याने थोडी साखर अशी आपल्याला पसरवून घ्यायची आहे व त्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे, किंवा साखर बुडेल इतपत पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला साखर ही आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। सतत आपल्याला हा पाक हलवत राहायचा आहे। इथे लाडू बनवण्यासाठी आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे। पाक व्यवस्थित तयार झाला की लाडू पण आपले छान मऊ लुसलुशीत तयार होतात। इथे साखर आता आपली छान मेल्ट झालेली आहे। साखर मेल्ट झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे। लाडू जर तुम्हाला गोड हवे असतील तर 2.5 वाटी साखरऐवजी इथे तुम्ही 3 वाटी साखर वापरली तरीही चालेल। इथे आता पाकाला उकळी आलेली आहे। आता आपला पाक तयार झाला की नाही हे बघून घेऊया। उकळी आल्यानंतर गॅस हा आपल्याला बंद करायचा आहे। गॅस बंद करून आपण हा पाक चेक करून घ्यायचा आहे। आपण जेव्हा आपण पाक चेक करतो त्यावेळेस गॅस खाली चालू राहतो, त्यामुळे अजून पाक घट्ट होतो व लाडू बिघडण्याचे चान्स जास्त असतो। 1 तारी पाक तयार झाला की नाही हे कसं चेक करायचं हे आता आपण बघून घेऊया। उलतणी ही पाकामध्ये बुडवून आपल्याला तिरकी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये पाक असा खाली पडतोय, त्याच्याशी 1 तार सुटलेली आहे। अशी 1 तार सुटली की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे। साखर मेल्ट झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला 1 तारी पाक तयार होतो।
इथे तुम्ही बघू शकता आपला एक तारी पाक मस्त असा तयार झालेला आहे। त्याची छान अशी एक तार सुटलेली आहे। एवढाच पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे गॅस आपला बंद आहे। आता यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊया। विलायची पावडर टाकल्यानंतर हे आपल्याला पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही केसर टाकले तरीही चालेल। हे मिक्स झाल्यानंतर आता आपण भाजलेला रवा त्यामध्ये टाकून घेऊया। रवा टाकल्यानंतर हे पाकामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे गॅस आपला बंदच आहे। इथे रवा हा पाकामध्ये छान मिक्स झालेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ वाटत असेल तरीही हे अर्ध्या तासामध्ये छान सेट होतं। आता यामध्ये आपण तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत। इथे अर्धा तास झालेला आहे। मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण उलथणीच्या साह्याने छान मिक्स करून घेऊया। इथं तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा मिश्रण हे आता घट्ट झालेलं आहे। हे आता आपण छान मिक्स करून घेऊया। इथे अजूनही थोडंसं मिश्रण हे पातळ आहे। त्यासाठी आपण अजून 15 ते 20 मिनटासाठी हे मिश्रण आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊया। त्यानंतर आपण त्याचे लाडू वळवून घेऊया। इथे आता लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं असं मोकळं आणि सुटसुटीत असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण हे हाताच्या साह्याने थोडंसं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर हे मस्त असं एकजीव होईल व त्यानंतर आपण त्याचे लाडू बांधून घेऊया। तुम्ही बघू शकता हे बॅटर आपलं किती छान मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे। रवाही आपला इथे छान फुललेला आहे। आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया। इथे लाडू तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे बांधून घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजचा लाडू तयार करून घेणार आहे। लाडूला डेकोरेशनसाठी इथे मी पिस्त्याचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही मनुके किंवा ड्रायफ्रूटचा वापर केला तरीही चालेल। इथे आपला मस्त असा लाडू तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता लाडू बनवताना पाक जर आपला सैल झाला किंवा घट्ट झाला तर अशा वेळी काय करायचं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। लाडू बनवताना पाक जर घट्ट झाला तर त्याचे लाडू कडक होतात। अशा वेळी काय करायचं की 2 चमचे गावरान तूप त्यामध्ये आपल्याला गरम करून टाकायचे आहे व गावरान तुपासोबतच त्यामध्ये आपल्याला 2 चमचे गरम पाणी ॲड करायचं आहे। पाणी थोडंसं कमी जास्तही लागू शकते पण आपल्याला इथे गरम पाणीच यूज करायचे आहे। गरम पाण्याऐवजी इथे तुम्ही दुधाचाही वापर करू शकता पण दूध वापरल्यामुळे लाडू पटकन खराब होतात। त्यामुळे अशा वेळी ते गरम पाणी असं यूज केले की लाडू आपले छान तयार होतात। आता पाक सैल झाल्यावरती काय करायचे? आपला जर पाक सैल झाला असेल तर मिश्रण आपले पातळ होते। अशा वेळीस अर्धी वाटी रवा तुपामध्ये छान बारीक गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचा आहे। तो भाजलेला रवा आपल्याला लाडवाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व मिश्रण हे आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। अशाने हे पाक आपला घट्ट होतो व लाडू छान वळले जातात। पाक बिघडल्यानंतर या 2 तुम्ही टिप्स वापरून लाडू छान आणि सुंदर असे मऊ लुसलुशीत तयार करू शकता। आता सर्व लाडू आपण इथे तयार करून घेऊया। इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला हे पाकातील रव्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।